नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी अॅडोच्या माध्यमातून आणलेली आहे. नवीन अपडेट आहे, अधिक पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्यांना बंपर फायदे मिळतील. कोणते बंपर फायदे मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही EPFO कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. अलीकडे EPFOने कर्मचारी पेन्शन स्कीम EPS अंतर्गत पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा निधी हाताळणाऱ्या संस्थेने म्हटले होते की कर्मचारी आणि मालक दोघेही यासाठी अर्ज करू शकतील. दुसरीकडे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की 2022 सुप्रीम कोर्टाने 2014 कर्मचारी पेन्शन योजना सुरू ठेवली होती. याआधी 22 ऑगस्ट 2014 EPS दुरुस्तीने पेन्शन पात्र वेतन मर्यादा 6,500 रुपये प्रति महिनावरून 15,000 रुपये प्रति महिना केली होती. यासोबतच सभासद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या 8.33% योगदान देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मंडळाने तो पूर्ण फेटाळला. मात्र अनेक प्रयत्नानंतर EPFOने यासाठी होकार दिला आहे. यानंतर ते आठवड्यात हस्तांतरित केले जाऊ शकते. PF खात्यात किती योगदान दिले जाते तेही पहा. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की पगार आणि DAच्या 12% PF खात्यात जमा केले जातात. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या मालकाने जमा केली आहे. निवृत्तीनंतर कर्मचारी निधीच्या संपूर्ण रक्कम व्याज लागू करून प्राप्त होते. त्याचवेळी कर्मचाऱ्याचा 12% हिस्सा थेट EPF खात्यात जमा केला जातो. त्याचवेळी नियोक्ता 12%पैकी 3.67% EPFमध्ये जमा करतो आणि उर्वरित रक्कम 8.33% EPS खात्यात जमा केली जाते. ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध आहे. पहा मित्रांनो, EPFOने एका कार्यालयीन आदेशात त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाद्वारे संयुक्त पर्याय फॉर्म हाताळण्याबद्दल माहिती दिली आहे. EPFOने एक सुविधा दिली जाईल असे सांगितले. त्यासाठी लवकरच URL देखील सांगितले जाईल. यानंतर प्रादेशिक PF आयुक्त सूचना फलक व बॅनरद्वारे सार्वजनिक सूचना देतील. आदेशानुसार सर्व अर्जाची नोंदणी केली जाणार आहे. डिजिटल पद्धतीने लॉग इन केले जाईल आणि अर्जदाराला एक पावती क्रमांक दिला जाईल. त्यात पुढे असे म्हटले आहे की कार्यालयाचे प्रभारी उच्च पगारावर संयुक्त पर्यायाच्या सर्व प्रकरणाची छाननी करतील. यानंतर अर्जदाराला त्याच्या निर्णयाची माहिती ईमेल आणि पोस्टद्वारे आणि नंतर संदेशाद्वारे दिली जाईल. मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.